हेलो फ्रेंड्स, मी उमाश्री मांजरेकर. वेलकम टू कैफे टेस्ट एडिट. आज अपन करना आहोत कैरी डाळ. चला तो मैं करायला सुरुवात करू. कैरी डाळ करायला लागणारे साहित्य: एक कैरी साल काढून किसून घेतलेला आहे, एक कप चणा डाळ भिजत ठेवले होते 2 ते 3 तास, गाळून घेतलंय आणि 5 मिरच्या आहेत, कढीपत्ता, हिंग, जिरं, राई, सुक्या मिरच्या, साखर चवी अनुसार, मीठ चवी अनुसार आणि कोथिंबीर. आता आपल्याला ग्राइंडर मध्ये मिरची आणि डाळ वाटून घ्यायची आहे, पण याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे. ड्राय वाटून घ्यायचं आहे आणि थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे. ह्याच्यावर किसलेली कैरी टाकून घ्यायचं आहे. आता फोडणी घालून घ्यायचं आहे. तेल, राई, जिरं, हिंग, कढीपत्ता, सुक्या मिरच्या. तुम्हाला जर हळद टाकायचं असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. जरा खरपूस वाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपल्याला हे गरम गरमच ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे, कारण की गरम गरम टाकल्यानेच खमंग टेस्ट लागते. आता ह्यामध्ये मीठ, साखर आणि कोथिंबीर. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. कैरी डाळला आंबे डाळ पण म्हणतात. तुम्ही ह्याला कोशिंबीर सारखं जेवणाबरोबर एन्जॉय करू शकता. चणा डाळ आणि कैरीचं कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. जर माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.